नमस्कार मित्रांनो, आज जनलक्ष एक वेगळा प्रयत्न करत आहे। आपण आज पहिल्यांदाच दोन व्यक्तींना घेऊन झूमच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करत आहोत। आजचा आपण विषय ठरवलेला आहे की मला समजलेले सावरकर काय आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अनेक लोक अनेक भूमिका मांडतात, अनेक विचारवंत मांडतात, राजकीय पक्ष मांडतात, राजकारणामध्ये वेगवेगळे लोक भूमिका घेतात, पण एक सामान्य व्यक्तीला लहानपणापासून कसे सावरकर दिसले, कसे सापडले, तो सावरकरांकडे कसा पाहतो, हे ऐकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत धीरज जोशी। ते स्वतः इंजिनियर आहेत, त्यांना पूर्ण राजकारण, समाजकारण, देश या सर्वाबद्दल एक अभिरुची आहे आणि सातत्याने ते वाचन लेखन करत असतात। आज आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे। मी धीरज जोशी यांचं स्वागत करतो। धन्यवाद कपिल। तर सर, आपण सुरुवात करा। ओके सर, सर्वप्रथम तर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वात आधीच मी सर्वांचे आभार मानू इच्छितो की प्रथमच मला अशी संधी तुम्ही देत आहात। आणि मुळात सावरकर या विषयावरती बोलण्याची खरं म्हणजे माझी क्षमता नाही। ते विचार कळावेत, त्यांचं कार्य कळावं, एवढं आकलन करण्या एवढी माझी खरं तर बुद्धिमत्ता नाही। पण तरीही ज्या एका व्यक्तीबद्दल आज समाजामध्ये खूपच जास्त गैरसमज प्रचलित आहेत आणि त्याबद्दलचे मग त्या ते स्वतःच्या काही फायद्यासाठी असतील, राजकीय फायद्यासाठी असतील, सत्तेच्या असतील किंवा अजून काही कारणाने असतील, तर अशा परिस्थितीमध्ये एका व्यक्तीबद्दल जी काही आपल्याला थोडीफार माहिती आहे पण सत्य माहिती आहे अशी माहिती आपण जरूर समाजासमोर ठेवली पाहिजे। त्यामध्ये आपण मागे पडता कामा नये। आणि समर्थ रामदास स्वामी तर तसं सांगूनच गेले, जे जे आपणाचे ठावे ते आपण सर्वांना सांगितलं पाहिजे आणि शहाणे करून सोडावे अवघे जन। या उक्तीला अनुसरूनच आज काय तो मी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचं धाडस करत आहे। त्यामुळे सर्वांचं मी आभार मानतो। आणि मला काय वाटतं, सावरकर आहेत काय, नेमके आपल्या पर्यंत काय पोहोचतात, तसे इतिहास पुरुष खूप आहेत। या इतिहास पुरुषांचं नेमकं आकलन असं करणारे इतिहास अभ्यासक हे खूप आहेत, विचारवंत खूप आहेत, त्या विचारांचं पृथक्करण करून बोलणारे हे खूप आहेत। पण म्हणून त्यांनी त्या त्या काळात ज्या काही कृती केल्या, त्या त्या वेळच्या राजकीय सामाजिक परिस्थितीला अनुसरून जे काही कृत्य केली ते त्यावेळी किती लागू होती, त्याचा आज काय उपयोग होतो किंवा भविष्यामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे, या सर्व गोष्टींचं विवेचन हे सर्व मोठे लोक करत असतात। पण याचा उपयोग खरं म्हणजे कपिलजी, आपण जसं पाहतो की राष्ट्र चालवणारे सगळे जे लोक आहेत, नेते मंडळी असतील किंवा मग प्रशासकीय मंडळी असतील, ह्या सर्वांना हे विचार उपयोगाचे असतात। पण मग आपल्यासारखे सामान्य जन काय, आपल्याला या व्यक्तींविषयी नुसतं प्रेम असणं पुरेसं आहे का की आपण या विचारांचं काही आकलन करून घेऊन आपण आपल्यामध्ये काही बदल करून घेऊन आपण आपल्यापासून सुरुवात करून काही समाजामध्ये बदल घडवू शकतो का, किंवा हे फक्त पुस्तकी पांडित्यच आहे। तर असा विचार करता सावरकर खुद्द ते एक व्यक्तिमत्व असं आहे की जे फक्त पुस्तकी पांडित्य स्वतःमध्ये आणून न ठेवता ते असे म्हणतात की जर भारत मातेच्या उद्धारणासाठी जर जिचा व्यय होऊ शकत नाही अशी जी विद्या आहे ती तर व्यर्थ आहे, अशी विद्या नको, असं सावरकरांनी स्वतः कित्येक वेळा सांगितलंय। इव्हन त्यांच्या नेमजुतीने या प्रसिद्ध अगदी खूप जास्त प्रसिद्ध असलेल्या कवितेमध्ये पण ह्या ओळी आहेत। त्यामुळे आपल्याला काय सावरकर समजतात याविषयी जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला केशवाचे उपनिषदामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, हिरण्यमयेन पात्रेन सत्यस्या पिबतो वृतम तत्व कुशन्न पावणु सत्य धर्माय दृष्टये। यात जो सत्य धर्म काय आहे, सत्य धर्म मला दाखव, ते जे एक आवरण आहे, जे तेजाचं एक आवरण आहे ते बाजूला सार, ते दूर सार, आणि मला नेमका सत्य धर्म म्हणजे काय ते समजावून सांग असं या प्रार्थनेमध्ये म्हटलं जात। मला सावरकर हे यातले सत्यधर्मी वाटतात, या सत्यधर्माचे उपासक वाटतात, ते ज्यांना खरंच आजच्या काळामध्ये काय वागलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने कळालंय। विचारवंत तर अनेक आहेत पण ते केवळ पुस्तकापुरते आहेत का, साहित्यिक अनेक आहेत। साहित्यिक म्हटलं की आपण सर्वात आधी तर म्हणतो कल्पना विलासात्मक आहे, कविता करणारा एक सावरकर म्हटलं
तर तो केवळ कल्पना विश्वात रमणारा आहे का? तर नाही आहे. सावरकरांबद्दलच्या आवडणाऱ्या अनेक गुणांमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंमध्ये कवित्व हे एक आहे. पण अशाच वेळी अचानक जेव्हा साहित्य संमेलनामध्ये हे सावरकर बोलत असतात, ते साहित्य संमेलनामध्ये सांगतात की साहित्यिकांनो उठा, लेखने मोडा आणि शस्त्रे हाती घ्या. कारण जिथे तुमचा राष्ट्रच आता संपायला आलंय तिथं तुमच्या लेखने काय करणार आहे? तुम्ही ते साहित्य जपून करणार काय? त्याचं लोंत घालणार? अशा विचारांचे एक सावरकर आहे. तेव्हा खरं म्हणजे अख्खा जीवनपट जर पाहायला गेलं तर नेमके कोणते सावरकर म्हणून आपण घ्यावे, कोणते सावरकरांचा विचार कोणता आज अंगी बनवावा, असं करताना फार भांबवायला होतं. पण आपण एक विचार करू शकतो की नेमके सावरकर कुठे आहेत. सावरकरांचा जन्म अर्थात आपल्याला माहित असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला आहे. त्याची जन्मतारीख वगैरे हे सर्व, त्यांच्या आत्मार्पण दिन वगैरे हे सगळं सांगण्याची आवश्यकता नाही, ते प्रत्येक जणाला माहित असतं सर्वसामान्यपणे. पण इथल्या लहान वयामध्ये एक मुलगा व्रत स्वीकारतो आणि आजीवन त्या व्रताची सर्व अडचणींवरती मात करून ते व्रत आचरण पाळतो, आचरण करतो, तो आजीवन ना आचरण करतो. ते व्रत कुठेही थांबत नाही, थांबतं ते प्रायोग वेशनानंतर आत्मार्पण करूनच थांबत. एवढी सुदृढ अशी विचारशक्ती, एवढी सुदृढ ध्येयशक्ती ही सावरकरांमधून घेण्यासारखी गोष्ट आहे, जी आपल्याला खरंच भावते, जी सर्वसामान्यांनी पाहिली पाहिजे. की वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून हा सुरू झालेला प्रवास आहे. त्यावेळी जे त्यांनी केलेले काव्य, त्यावेळी जो त्यांनी संस्कृतचा केलेला अभ्यास आहे, महाभारतांचा केलेला अभ्यास आहे, मग मोरोपंतांच्या त्या आर्या असतील, गीतेचा अभ्यास असेल, अशा अनेक संस्कृतांचा, संस्कृत साहित्याचा अभ्यास करून, सर्व आपल्या धर्मशास्त्रांचा अभ्यास करून, इतिहासाचा अभ्यास करून, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा तर त्यांच्यावरती खूप जास्त प्रभाव आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्या मनाची एक धारणा आहे, एक घट्ट धारणा बनली आहे की हा देश काय आहे, हा धर्म काय आहे, हे राष्ट्र काय आहे. आणि इथून पुढे सावरकर जे सुरू होतात ते आजीवन थांबतच नाहीत. मग त्यामध्ये केवळ स्वातंत्र्य आहे असं नाहीये, केवळ सशस्त्र क्रांती आहे असं नाहीये, तर केवळ फक्त सामाजिक उन्नती आहे असं नाही. ह्या सर्व पैलूंना, इव्हन साहित्यामधल्या सुद्धा अनेक साहित्य कृतींना त्यांनी स्पर्श केलाय आणि त्यामध्ये उत्तुंग शिखर त्यांनी गाठलेली आहे. यापुढे मग मला वाटतं की आपण एक एक पैलू एक थोडक्यामध्ये बघूयात. yes. जे सर्वात जास्त महत्वाचे असे मला वाटतात की त्यामध्ये क्रांतिकारी अर्थात आहे, सशस्त्र क्रांतिकारी आहे. सशस्त्र क्रांतिकार्याचं पुरस्कार त्यांनी करताना त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलंय की राष्ट्राच्या सीमा या तलवारीच्या टोकाने टाकायच्या असतात. बरोबर. अशा वेळी सावरकर आध्यात्मिक आहेत की नाही असा प्रश्न पडतो. बरोबर. एक कवी जो कल्पना विलासामध्ये रमणार आहे. बरोबर. कल्पना विलास म्हणजे सुद्धा किती, मी त्याचं एक उदाहरण पुढे खर तर मला आता आठवलं, मी ते नंतर देईन मी की कल्पना विलास सुद्धा काय असतो आणि त्याची सुद्धा काय लेवलची असते आणि आखायच्या असतात. त्यावेळी महात्माजींच्या अहिंसेचा सुद्धा आपल्याला इथे विचार करावा लागतो. त्यापेक्षा जास्त भारत सर्व जनमानस त्यांच्या मागे उभावतात. आवाज येतो, व्हिडिओ थोडासा पॉज झाला. ओके. मी नेमका होतो इथे की सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार आपण याबद्दल चर्चा करतो. क्रांतीचे पुरस्कार. सशस्त्र क्रांतीचा म्हणजे ज्यावेळी महात्मा गांधीजींच्या पाठीमागे एवढा जनमानस असताना सुद्धा त्यावेळी सावरकरांच्या मागे त्या मनाने कमी होत. नक्कीच जागा होते आणि त्याचं कारण पण तसं आहे, थोडासा जहाल मतवादी गट हा म्हणावा असा होता. सावरकरांचे विचार तितके पचनी पडत नव्हते कारण हे सशस्त्र क्रांतीला पुरस्कार. बरोबर. ते असा क्रांती प्रसंगी आहुती देण्याची वेळ आली तरी तिथं मागं सरायचं नाही, जिथं शिकवण सावरकरांनी. मला सांगा की सावरकरांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला, तर तो का केला असावा? हा तर मागाशी मी आय थिंक बोलता बोलता एक वाक्य बोललो की राष्ट्राच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात असं सावरकर म्हणालेले आहेत. बरोबर. आणि
त्यावेळेस आपण परिस्थिती पाहिली तर गांधीजींसारखे एक मातब्बर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचा की जनतामध्ये खूप जास्त प्रभाव होता, असं व्यक्तिमत्व त्यावेळी नेमका त्याच वेळी कार्यरत होतं आणि तेही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कार्यरत होतं. बरोबर. आणि गांधीजी हे अहिंसाचे पुरस्कर्ते होते. बरोबर. पण आपल्या राष्ट्राचा जर आपण इतिहास पाहिला तर कधीपासून तर बाबराच्या हुमायूनाच्या आक्रमणापासून नंतरचा मधला शिवाजी महाराजांचा तो काळ आहे आणि त्यानंतर हा पोर्तुगीजांचा आणि इंग्रजांचा काळ आहे, ह्या सर्वांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये कुठेही असा एकही शत्रू नाही की जो केवळ आपल्या विनंतीवरून किंवा आपण केलेल्या मागण्यांना नमून त्यांनी आपल्याला काही आपलं दिलंय, आपलं पूर्ण सगळं मान्य केलंय असं झालेलं नाहीये. आपण कायम ह्या पारतंत्र्यामध्येच राहिलोय. गांधीजींचा विचार अहिंसा हे तत्व खूप जरी मोठं असलं तरी ते शहाण्या लोकांसाठीच आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला अशी बुद्धी आहे, असं विवेक आहे की माझ्या धर्माचा प्रचार करण्यासाठी म्हणा किंवा माझे विचार दुसऱ्या एखाद्या समाजावरती डांबण्यासाठी लादण्यासाठी म्हणा किंवा माझा काहीतरी व्यापार करायचा आहे आणि त्या व्यापारातून मला काहीतरी मिळवायचं आहे त्यासाठी मला हा एरिया कॅप्चर करायचा आहे, त्यासाठी मला इथे वसाहती निर्माण करायच्या आहेत, तर मग हे सगळं करत असताना मुळात तुम्ही हे जे करताय तेच मुळात बुद्धिवंत करू शकत नाही. ज्याला बुद्धी आहे ज्याला विचार आहे तो हे कधीच नाही करणार आहे. दुसऱ्या धर्माचं असं खंडन नाही करणार, इथल्या देवी देवतांचं असं अपमान नाही करणार आहे तो. बरोबर. तुमच्या संस्कृतीला तो असा काळीमा नाही फासणार आहे. आया बहिणींचे बलात्कार झालेले अक्षरशः. बरोबर. म्हणजे काय काय म्हणजे ते आपण शब्दात सांगू शकत नाही असे अत्याचार आहेत. बरोबर. या लेवलला या स्तराला जाऊन पोहोचलेला जिथं शत्रू असतो त्याला तुम्ही सांगून काय अर्थ आहे. बरोबर. सांगण्यासाठी आपल्याकडे चिक्कार अध्यात्म पडलंय. बरोबर. पण सांगणाऱ्याला शब्दाचा मारा हा पुरेसा असतो. बरोबर. समजणाऱ्याला शहाण्याला म्हणजे ज्याला समजणारच नाही जो केवळ तुमच्यावरती अत्याचार करण्यासाठी म्हणून पुढे आलेला आहे, जो प्रत्यक्ष पशुवत व्यवहार करतोय, क्रूरपणाने वागतोय, त्याला तुम्ही कसं काय अहिंसेनं जिंकू शकता? हे नाही होऊ शकत. जर तो शस्त्रास्त्राने सज्ज आहे तर तुम्हालाही शस्त्रास्त्राने सुसज्ज अशी सेनाच त्याच्या समोर उभा करावी लागेल. ठकासी आणावा माठच. बरोबर. म्हणून म्हणून सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला आहे. बरोबर. सावरकरांच्या जर जीवनाकडे आपण पाहिलं तर एकीकडे ते सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करतात पण तितकेच ते संवेदनशील कवी, लेखक, साहित्यिक पण आहेत, त्याबद्दल थोडासा प्रकाश टाक. बरोबर. हा खरं सांगायचं म्हणजे कपिलजी हा सर्वात जास्त भावणारा खर तर एक पैलू आहे सावरकरांमधला की अत्यंत सार्द्र हृदयी म्हणावा असा हा कवी आहे आणि एकीकडे तो सशस्त्र क्रांतीचा पुरस्कारता पण आहे. कवी म्हणून काय एक त्याचं मुळात कवित्व जे आहे ते केवळ कल्पना विलासात्मक नाहीये, आपल्याला हे फार जाणीवपूर्वक बघावं लागतं, लक्ष देऊन बघावं लागतं की एक क्रांतिकारक आणि इकडे एक कवी आहे या दोन्हीमध्ये खरंच नेमकं काय कनेक्शन आहे, आहे काय या दोन्हीचा कसा काय एकमेकाशी काय दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तसं बघायला गेलं तर. पण आपण जर लक्ष देऊन बघितलं तर या लेखकाने आपली लेखणी ही सुद्धा केवळ राष्ट्र त्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी वापरली. बरोबर. तुम्ही त्यांचं सबंध साहित्य बघा, सबंध काव्य पण सगळे बघा, काही मोठे काव्य असे आहेत जे प्रेम संदर्भाने आहेत पण इतर जास्तीत जास्त प्रमाणातलं जे मी म्हणतो तर 70-80% त्यांचं हे कवित्व हे सगळं प्रेरणा देणार आहे. बरोबर. की कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मातेसाठी लढणाऱ्या ह्या सगळ्या क्रांतीवीरांना चेतवण्यासाठीच आहे, प्रेरणा देण्यासाठीच काव्य, त्यांच्यामध्ये स्फुल्लिंग जागवण्यासाठीच आहे. गुलामगिरीतून बाहेर पडा, शिवाजी महाराजांकडे बघा त्यांनी काय सांगितलंय, आजपर्यंतच्या महापुरुषांकडे बघा, आपल्या उठावाकडे बघा, हे आपली संस्कृती ओळखा, आपलं स्वत्व ओळखा, आपली भाषा बघा, आपला समाज बघा, आपला धर्म बघा, हे सगळं शिकवणार हे सगळं त्यांचं काव्य आहे. नाहीतर ते मी सुरुवातीलाच म्हणालो तसं आहे की ही सगळी विद्वत्ता नाही तर मग टाकून देण्याजोगी आहे जी भारत मातेच्या उद्धारासाठी वापरल्या जाऊ शकत नाही. पण त्यातही किती पराकोटीची अशी ती त्यांची त्यांचं कवित्व आहे आणि किती वास्तववादी. बघा मला एक उदाहरण मगाशी आठवलं होतं, मी ते इथं देतो. मोपल्यांचे बंड नावाचं जे त्यांनी सावरकर ज्यावेळी स्थानबद्धतेच्या अटीवरती ज्यावेळी त्यांची सुटका झाली आणि रत्नागिरीमध्ये ते स्थानबद्धते होते त्यावेळी त्यांनी दोन ग्रंथ लिहून काढले, त्यामध्ये एक मोपल्यांचे बंड हा एक आहे आणि माझे जन्मठेप हे एक होतं. त्यातल्या मोपल्यांचे बंड यामध्ये एक अस्पृश्य जमातीतला असा तो नायक आहे आणि तो अस्पृश्य म्हणजे सवर्ण जमातीतल्या एका तरुणीवरती त्याचं प्रेम असत आणि ती एक प्रेमकथा त्यांनी फार छान गवलेली आहे. त्यामध्ये
एक प्रसंग असा त्यांनी सांगितला आहे की झाडाच्या मागे ती उभी राहून नायिका त्याच्याकडे बघत असते, चोरून बघत असते, आणि नायक जो आहे तो त्याच्या वडिलांशी असा दूर राहून बोलत असतो, तर त्यांना ती तिथून ती दृष्टीपथात पडते. सावरकरांचं विशेष बघा, एका काव्यामध्ये प्रेमाची नेमकी किती खोली, नेमकी किती तीव्रता त्यांनी दाखवून दिली आहे बघा, आपल्याला शब्दांचं आश्चर्य वाटेल. त्यांनी असं लिहिलं आहे की ती तिथेच उभी होती झाडाच्या आड, ती तिथेच उभी होती झाडाच्या आड, माझ्या आशेच्या इतकी सन्निध आणि इच्छेच्या इतकी सुंदर. व्यक्तीला आशा 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 तुमची किती जवळ आहे, बरोबर, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, कैक जन्मे तुमची ही आशा तुम्हाला चिकटलेली असते, ती तुमच्यापासून दूर होऊच शकत नाही. मग ती जरी तिथे उभी असली तरी ती किती जवळ आहे माझ्या, तर ते माझ्या आशेच्या इतकी जवळ आहे. आणि सुंदर किती आहे ती, तर माझ्या इच्छेच्या इतकी सुंदर आहे. माझी इच्छा काहीही असू शकते, मी या स्वर्गात आहे, मला स्वर्गात जायला मिळालं पाहिजे, व्हॉटेव्हर व्हॉटेव्हर, म्हणजे तुम्हाला जे हवं ते. यात वास्तविकता सुद्धा आहे, यामध्ये कुठेही गैर असं कुठलंही प्रेम दाखवण्यात आलेलं नाही. बरोबर, त्या प्रेमाला सुद्धा किती सौंदर्य प्राप्त करून दिलंय असं म्हणणारा एक कवी आहे. दुसरा जो कवी आहे तो स्वातंत्र्यवीरांसाठीचा कवी आहे, त्यांना स्फुल्लिंग देणारा कवी आहे. तिसरा जो कवी आहे तो भावखून भारत मातेची प्रार्थना करणार आहे. बरोबर बरोबर. आणि मग हे सगळं केवळ साहित्यामध्ये न ठेवता याचा वापर हा प्रत्यक्ष आपल्या समाजाला ते आपल्या धर्माची देशाची जाणीव करून देण्यासाठीचा वापर त्यांनी केलाय. आणि तिथून पुढे मग जर ज्यांना हे समजत नाही, ज्यांना केवळ शस्त्राचीच भाषा समजते, अशा व्यक्तींसाठी म्हणून सशस्त्र क्रांती आहे. तर आपण दोन पैलूंकडे पाहिलं, सशस्त्र क्रांती आणि सावरकरांचं कवी लेखक साहित्यिक म्हणून, तसंच सावरकरांचा समाज सेवा आपण किंवा समाजाला एकत्र आणण्यासाठी सुद्धा एक मोठं कार्य आहे. त्या कार्याची पण बरेच लोक दुर्लक्ष करून सावरकरांना एका जातीत बांधण्याचा प्रयत्न करतात. पण आंबेडकर असतील किंवा गांधी असतील किंवा ज्योतिबा फुले असतील, शाहू असतील, यांच्या इतकंच किंवा माझ्या मते तर सगळ्या महापुरुषांचा आदर राखून त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी त्यांनी हिंदू संघटन आणि जातीच्या अस्पृश्यतेच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दल थोडीशी आपल्याला चर्चा करता येईल. हा एक महत्वाचा पैलू सावरकरांच्या आयुष्यामधला आणि विशेष वर्णावा असा आहे. स्थानबद्धतेमध्ये ज्यावेळी सावरकर रत्नागिरीमध्ये आले त्यावेळी मुळातच त्या कंडिशनवरती त्यांची सुटका झालेली होती की 5 वर्ष कुठल्याही सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश असणार नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांची ती स्थानबद्धता होती तशी. या मग त्यांनी बऱ्याच ठिकाणी लिहिलंय, पण असं एका पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नारायण रावांना जे त्यांनी पत्र लिहिले होतं त्या पत्रामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलाय की मला अजून 2-3 वर्ष एक पूर्ण या सामाजिक कार्यामध्ये तो झोकून द्यावं, पूर्ण कार्य त्याच दृष्टीनं करावं असं मला वाटतं, असं ते त्यांनी जेलमध्ये असताना पण लिहिलेलं आहे. तर ते त्यांनी यावेळी स्थानबद्धतेत असताना याचं काम वास्तविक सुरू केलं. हे काम खूप खरं म्हणजे सर्वस्पर्शी आहे आणि मुळात याची मला वाटते ती अशी सुरुवात आहे की सर्वात प्रथम तर त्यांनी धर्म म्हणजे काय इथून सुरुवात केलेली आहे. या धर्मामध्ये काय असावं आणि काय नसावं, वास्तविक धर्म आहे तरी काय, इथपासून सुरुवात केली आहे. या हा धर्म ही मुळात बरेच जण आजकालही म्हणतात तसं हे एक अफूची गोळी आहे, अफूची गोळी आहे ही असं सांगितलं जातं. पण ते त्या अर्थी न घेता खरंच ती अफूची गोळी आहे का? ती अफूची गोळी नसेल तर ती कधी ठरेल? आज जे चांगलं आहे ते उद्या वाईट असणार आहे, आज जे वाईट आहे ते उद्या चांगलं असणार आहे. काळाच्या ओघात सर्व काही बदलतं. त्यामुळे या काळाच्या सीमा ह्या धर्माला सुद्धा लागू असल्या पाहिजेत हे प्रथम जाणणारे सावरकर. सावरकरांनी हिंदुत्व जर ग्रंथ आपण बघितला त्यासाठी त्याचा खास ग्रंथ आहे हिंदुत्व, आणि त्यामध्ये श्लोकच आहे असा लिहिला त्यांनी, आज सिंधू सिंधू पर्यंतम यस्य भारत भूमिका पुण्यभू पितृभूश्चैव सवई हिंदू रीती स्मृता. सांगताना एवढ्यातच त्यांनी विश्लेषण केलंय हिंदू कोण आहे, तर त्या सिंधू नदीपासून या हिंद महासागरापर्यंत हा जो काही प्रदेश आहे त्याला जो पुण्यभू आणि मातृभू मानतो तो प्रत्येक जण तो हिंदू आहे. मग यामध्ये ना कुठं जातीचा उल्लेख आहे ना कुठल्या धर्माचा उल्लेख आहे. जो याला पुण्यभू पितृभू मानतो, जिच्या उन्नतीसाठी जो झगडतो, जिच्यावरती झालेला आघात स्वतःवरती झालेला आघात मानतो,
या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा जो आहे, याच्यावरती जो प्रेम करणार आहे तो हिंदू आहे. इथून सावरकरांनी सुरुवात केली आहे. मग जर असं म्हणून कोणी जर फक्त सामाजिक कार्यामध्ये वेदोक्त बंदी हा एक त्यांनी फार महत्वाचा कार्य सावरकरांनी केलेलं आहे, वेदोक्त बंदी हा एक महत्वाचा विषय होता की त्यांनी त्यांनी सांगितलंय की वेद पुराण हे गुंडाळून टाका असं म्हटलंय. बऱ्याच वेळा आक्षेप पण येतो आता समाजामध्ये, ज्यावेळी आपण याबद्दल बोलत असतो त्यावेळी ते म्हणतात अरे सावरकर तर वेदोक्त बंदीवाले होते, त्यांनी तर वेद वाङ्मय सगळे गुंडाळून टाका असं म्हणतात. आणि मग तुम्ही इतरही सावरकरांना कसं काय म्हणता, तुम्ही जर वेदाचे जर पुरस्कर्ते असाल तर. मुळात खरं म्हणजे आपण बुद्धिवादी बनायचं ही शिकवण आहे सावरकरांची. त्यामुळे बुद्धिवादी बनायचं म्हणजे काय, तर ते सगळ्याच्या सगळं गुंडाळून नाही टाकायचं आहे. त्यांनी स्वतःही तसं नाही केलेलं आहे. ते स्वतः सुद्धा ज्यावेळी सर्व जणांसाठीच्या ज्या त्यांनी पंक्ती रत्नागिरीमध्ये त्यांनी तो त्याचा जो उपक्रम राबवला होता त्याच्यामध्ये सुद्धा तर त्यांनी सर्व जणांना घेऊन केलंय, स्पृश्य अस्पृश्यता बाजूला ठेवून केलंय. पण या पंक्तीचा संकल्प मात्र त्यांनी सोडलेला नाहीये. बरोबर, तो संकल्प ते करत असत. भले त्या संकल्पामध्ये असे मंत्र असतील किंवा हे जातुच्छेदनार्थ जाती उच्छेदनार्थ असेल असे ते सर्व असं काहीतरी ते संकल्प असायचा, पण त्यांनी ते सर्व सोडले असं नाही. जे काळाच्या ओघात टाकावं आहे ते टाकलं पाहिजे, जे त्यामध्ये चांगलं आहे ते घेतलं पाहिजे असं व्यवच्छेदकपणे निरक्षीर विवेक असणारे सावरकर आहे. मग त्यामध्ये आता आपल्याला फार जर बघायचं झालं तर एक हा हिंदू धर्म आहे ज्याची त्यांनी फार नेमकी अशी व्याख्या करून दिली आहे. मग याला तत्वाला अनुसरूनच मग आलेल्या सगळ्या प्रथा आहेत की ज्यामध्ये रोटीबंदी आहे, फार महत्वाचा विषय होता हा, कारण हे अस्पृश्य अस्पृश्यता आणि रोटीबंदी या गोष्टीमुळे आपल्या समाजामध्ये फार मोठी दुही आहे. ही दुही जोपर्यंत आपण मिटवत नाही तोपर्यंत आपण परकीय आक्रमणाशी लढू शकत नाही. बरोबर, विशेष करून तो समोरचा सशस्त्र असताना. तर हा आधी आपल्यातला मिटला पाहिजे. दुसरं म्हणजे हा कलंक आहे जाती धर्माला, असं सावरकर सांगताय की ज्या तुम्ही स्वतःच असं म्हणताय की बाबा जन्माद्य सेतो वयाद्विताश्चार्थेश विज्ञेस्वरात तेने ब्रह्महृदाय आदि कवे मुह्यंती असुरया तेजो वारी मदाम यथा विनिमयो यत्र सर्व मृषा धानाम तेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि. या श्लोकामध्ये तेच तर सांगितलंय. ते म्हणताय काय सांगितलंय श्लोकामध्ये की या परमेश्वरानं उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्हीचा करता करिता तो परमेश्वर असतो. हे जर विश्वच परमेश्वरान निर्माण केलंय तर त्या श्लोकामध्ये तेच सांगितलंय की जो कर्ता करविता आहे त्याच्या त्या कृतीमध्ये तो स्वतः विराजमान असतो. म्हणूनच परमेश्वर हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असून सुद्धा सर्वाच्या परी आहे, तो सर्वांपेक्षा वेगळा आहे. मग तो जो सर्वांमध्ये वसत आहे तर याला स्पृश्य अस्पृश्यता येते कुठून? हा सावरकरांचा मुद्दा आहे. म्हणजे अस्पृश्यता येऊ शकत नाही. पण सावरकरांनी अगदी वेदशास्त्र संपन्न लोकांना सुद्धा वेदांचा आधार घेऊन सांगितलेलं आहे की हे अस्पृश्यता पाळणं हे अतिशय तत्वाला धरून नाही, वेदांना धरून नाही. म्हणजे आपण बघू शकतो की सावरकरांचा हा विज्ञानवादी पैलू, म्हणजे आज जे लोक हिंदू धर्म म्हटलं की बुरसटलेला किंवा जुना किंवा ट्रॅडिशनल पारंपरिक असं म्हणतात, आणि त्याच हिंदुत्वाच्या ब्रँड अँबेसिडर जे सावरकर होते ते अतिशय विज्ञानवादी होते याचं सुद्धा हे लोक भान ठेवत नाही. बरोबर आहे. सावरकरांनी सांगताना प्रत्येक गोष्ट सांगितली. असं ज्यावेळी सावरकर म्हणतात, सावरकर खरं तर खूप विज्ञानवादीच होते. त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितली. स्वतःचा देह सुद्धा त्यानंतर तुम्ही विद्युत दाहिनी ढकलून द्या, त्याचा कुठलाही शब्दपक्ष करू नका असं सांगणारे सावरकर होते. पण तुम्ही असं केवळ म्हटलं म्हणजे ते पूर्ण धर्माचे आपल्या सर्व धर्माचे ते विरोधक होते का असं मात्र अजिबात म्हणायला जागा नाहीये. बरं, असं अजिबात नाहीये, कारण त्यांनी प्रत्येक हिंदू देवदेवतेचा पुरस्कार केलेला आहे. फक्त या देवदेवतांचं जे आपल्याला पूजन करायचंय ते पूजन कुठल्या पद्धतीनं तुम्ही आज केलं पाहिजे याच्या बाबत मात्र सावरकर असे नेमके. त्यांनी सांगताना पण सांगितलं असे तुम्ही कुठल्या धर्माची आज पूजा केली, कुठल्या देवतांची आज पूजा केली पाहिजे, तर श्रीरामासारखं दैवत आहे, नरसिंहासारखं दैवत आहे, या देवतांची पूजा करा म्हणतात. कारण हे दैवत असे आहेत की जे शत्रू निर्धारणासाठी तयार आहे. बरोबर, येन केन प्रकारेने शत्रू निर्दालन केलंय नरसिंहाने. बरोबर, आणि श्रीरामाने काय, जे समाजाच्या विरोधात होत, जे समाज विघटक वृत्तीचा जो रावण होता, जो सुष्टांच्या वाईटावरती बसलेला होता, अशांत निर्दालन करण्यासाठी शस्त्र घेऊन उतरलेले. बरोबर, तिथं कसली दयामाया नाही दाखवली आहे, तिथं अहिंसा नाही आलेली आहे.
कारण अहिंसा तत्व ऐकायला तो बसलेला नव्हता असं सांगणारे सावरकर आहे. त्यामुळे हिंदू धर्म त्यांनी पूर्ण सोडला असं अजिबात नाही, पण हिंदू धर्मातलं नेमकं ते घ्या जे काळाच्या ओघात जात आहे ते सोडा. जे आहे ते घ्या. जाती जातीचा याच्यामुळे त्यांनी विरोध केलाय. आपल्याला माहित आहे पतित पावन मंदिराची स्थापना ही त्यांनी केली आहे की जिथं सर्व जाती धर्मांना धर्मांनी तिथं प्रवेश असायला पाहिजे, भगवंताचं दर्शन मिळालं पाहिजे असं म्हणताना असं लिहिताना सावरकरांचं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. अशी सत्य घटना आहे की आणि जिथे सर्व सार्वजनिक गणपती उत्सवाला जिथे विरोध केला विठ्ठल मंदिरामध्ये, तर त्यावेळी तिथे भिकोजींच्या मदतीने त्यांनी साह्याने आर्थिक पाठबळावरती हे पतित पावन मंदिर उभारलं, गणेशोत्सव सुरू केला आणि तिथे चक्क खालच्या जातीमधल्या लोकांकडून, खालच्या म्हणण्यापेक्षा आपण इथे म्हणू की अस्पृश्य जाती जे त्यावेळी म्हणत असत, त्या व्यक्तीच्या हस्ते वेद मंत्रांचा उद्घोष करून त्याची पूजा केलेली. शिवाय त्यांनी तिथे एक अशी खानावळ आणि चहापानाचं पण हॉटेल सुरू केलं होतं. त्यांची आठ असायची मला भेटायला येणाऱ्यांनी प्रथम तिथं जाऊन चहा पे आणि मग माझ्याकडे या. बरोबर असे असे म्हणणारे सुद्धा सावरकर आहे. धर्म पूर्ण त्यांना सोडलेला नाही. रोटी बेटी करताना सुद्धा तुम्ही रोटी ही त्यांची, धर्म हा पोटासाठी नाही ना, धर्म हा इथला असला पाहिजे, हृदयाशी निगडीत आहे, पोटाशी नाही. त्यामुळे कुणाचं खाल्ल्यानं तुम्ही तुमचा धर्म कसा काय वाटतो, नाही वाटणार हे सांगणारे सावरकर. आणि बेटीचा एक रोटी बेटी मधला बेटी हा एक गोष्ट आहे. मुळात जात हा फॅक्टर असू शकत नाही लग्न करण्यासाठी म्हणून. हा एक गोष्ट खरी, तुमचे परंपरागत आलेले आचार विचार भिन्न असू शकतात, नक्कीच असू शकतात, पण म्हणून जी व्यक्ती गुण शील चारित्र्य या सर्वांनी सुयोग्य आहे अशा व्यक्तीला जातीचं बंधन यायलाच नकोय. तिथे मात्र तुम्ही रोटी बेटी व्यवहार केलाच पाहिजे, काहीच हरकत नाही. म्हणजे आपण बघू शकतो की सावरकरांनी एक विद्यापीठासारखं काम केलं की प्रत्येक विषयामध्ये सशस्त्र क्रांती असेल, विज्ञानवाद असेल, धर्माची भौगोलिक राजकीय भौगोलिक अशी एक व्याख्या करणं असेल, या सर्वातून समाज सुधारणेचं एक महत्वाचं कार्य केलं. पण असं आपल्याला दिसतं की सावरकरांच्या कार्याचं व्यवस्थित आपल्या लोकांनी अभ्यास केला नाही, त्याच्यासाठी राजकारणासाठी वापर केला जातो, याबद्दल आपल्याला काय वाटत? खरं म्हणजे हा फार कडीचा मुद्दा आहे. केवळ मला इथे म्हणताना केवळ सावरकर नाही घेता येणार, कारण प्रत्येकच महापुरुषाबद्दल हे घडत आलंय. आपल्याला आठवत असेल कदाचित आपण व्यस्त आहोत, आपल्याला शाळेमध्ये लातूरचे डॉक्टर जनार्दन वाघमारे सर होते, त्यांचा एक लेख होता खूप छान, महापुरुषांचा पराभव टायटल होत. बरोबर. कुठल्याच महापुरुषांचा पराभव हा इतरांमुळे होत नाही, त्यांच्याच अनुयायांमुळे होतो असा त्याचा एक मतितार्थ होता. आणि अनुयायांमुळेच का होतो, तर जे त्यांचे विचार आहेत ते विचार योग्य तऱ्हेनं त्यांना आकलन झालेले नसतात, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढून ते घेत असतात. म्हणून तर काय आपण प्रत्येक महापुरुषाला आज प्रत्येक जाती धर्मामध्ये वाटून टाकलंय. आंबेडकरांना आपण केवळ त्या एका समाजाचा ठरवलाय, बाकी इतर संतांनाही तसंच केलंय. हे सगळं करत असताना केवळ आपण आजच्या कडे काळावरती आज माझा काय फायदा आहे, त्या व्यक्तीच्या नावावरून मला काय मिळतं, तेवढाच विचार आपण करतो आणि तो समाजामध्ये घेतला जातो. पण माझा आक्षेप मात्र जरूर या गोष्टीवरती आहे की यामध्ये सत्ताकारण ही फार मोठी गोष्ट आहे. सत्ताकारणामध्ये याचा सर्रास वापर केला जातो. गांधीजींचा खून खटला हे एक महत्वाचं कारण त्यामागे आहे. वास्तविक गांधीजींच्या खून खटल्यामधून यांची निर्दोष मुक्तता झाली आहे सावरकरांची, पण त्याच्यानंतर जी ब्राह्मण समाजाची घर गाळण्याचा एक फार मोठा देशभर तो एक वाईट अशी घटना घडून गेली ती. आपण हे बघितलं की ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी सुद्धा शिखांची घर जाळली गेली. शिखांची घर जाळली गेली हेच म्हणजे जे आपल्या समाजाला जी ही जी एक कीड आहे मानसिकतेला की एका व्यक्तीसाठी सगळं समाजाला जो दोष देण्याची आपल्याला लागली आहे. वास्तविक आपण जबाबदार धरण्याची तर आपण व्यवस्थित पृथक्करण करण्याची आपल्या हिंदू समाजाला हा शापच आहे म्हणायचं की काय की आपण स्वतः विचारच करत नाही, स्वतः अभ्यासच करत नाही नेमका काय आहे वास्तविकता. आणि यामधूनच मग असे अजेंडे राबवले जातात की हा व्यक्ती वाईट आहे, तो व्यक्ती वाईट आहे, हा तो या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्याच धर्मासाठी कार्य करतो, तो त्याचंच फक्त बघतो. हे पुढे राबवलं जात आणि आज तर सर्रास सत्ताच फक्त त्याचा वापर करते, हे सुद्धा मतासाठी करते.
आजकालच्या एकच मुलांनी, रिझन आहे, बाकी सावरकरांना किंवा जी आजकालच्या मुलांनी सावरकरांची कुठले विचार घ्यावेत असं आपल्याला वाटतं? हा संबंध आयुष्य, संबंध आयुष्य आहे, पण सर्वात महत्वाचं असं मला वाटतं एक तर अभ्यास, सावरकरांचा अभ्यास बघा तो किती विचक्षक आहे. ते वय काय होतंय ज्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सोनेरी पाने हा ग्रंथ लिहिला, म्हणजे 1857 उठावावरती तो त्यांनी ग्रंथ लिहिला, ते त्यांचं वय बघा, ते तुलनेने खूप लहान आहे. त्या वयामध्ये त्यांनी इतिहासाचं खूप छान अनुकलन केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केलाय. ही जी विचक्षक अभ्यास करण्याची जी सावरकरांची पद्धत होती, ती अभ्यास करण्याची पद्धत सर्वात आधी घेतली पाहिजे. कारण जर आपण अभ्यास करत नाही, जर आपल्याला काय वाचावं हे समजत नाही, तर आपल्या डोक्यामध्ये नको तेच विचार भरण्याची जास्त शक्यता आहे. आणि जे बालवयामध्ये तुम्ही वाचता, जे संस्कार तुमच्यावरती होणार आहे, त्याच्यातूनच तुमची पुढे वैचारिकता प्रगल्भ होत जाणार आहे आणि तीच कृतीमध्ये उतरणार आहे. बरोबर. त्यामुळे वाचलं काय पाहिजे हे कळायला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे हे कळलं पाहिजे. दुसरा फार महत्वाचा गुण मला असं वाटतो की सावरकरांची निर्भीडता आहे. एक स्वतःच्या अभ्यासातून तयार झालेली विचारशक्ती आहे, या विचारशक्तीला ठामपणे मांडण्याची सांगण्याची ही एक शैली आहे, कला आहे, ते धाडस आहे त्यांच्यामध्ये. आणि याप्रमाणे वागण्याची, प्रत्यक्ष कृती करण्याची ही क्षमता आहे, तर ही घेण्यासारखी आहे. आपण केवळ बोलत बसून उपयोगाचा नाही, प्रयत्न प्रयत्न करत राहिलो पाहिजे, हा सावरकरांचा गुण आहे. एवढ्या लहान वयात सुद्धा त्यांनी छोटे मोठे मेळे घे, महिला सबलीकरण करण्यासाठी म्हणून मग त्यांचे भाषण सामूहिक भाषण ठराव, या मित्राला घे त्या मित्राला घे, हा चांगला वाचक आहे तो लेखक आहे, ह्या सगळ्या लोकांना जमा करून एकेकाला घेऊन त्याच्यामध्ये नको काय ते बाजूला करून त्याच्यात हवं ते काय ते त्याच्या डोक्यामध्ये भरवून त्याला त्याबद्दलचं शिक्षण देऊन त्यासाठीचे लेख लिहून ह्या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र जमा केलं. आणि असं करत करत हळूहळू त्याची अभिनव संघटना बनली आहे. हा नेतृत्व गुण आहे, हा फार मोठा नेतृत्व गुण आहे. या सर्व विरोधात असणाऱ्या सुद्धा, आणि त्या विशेष म्हणजे त्यावेळी महात्मा गांधीजींसारखा एक मोठा व्यक्ती त्यावेळी कार्यरत असताना सुद्धा इकडे आहुती देण्यापर्यंतचे कार्यकर्ते तयार करण्याची ही जी ताकद आहे त्यांची, कन्व्हिन्सिंग पॉवर ज्याला आज म्हटलं जातं, तो अभ्यास आहे त्याच्या आधी. आणि मग हे दुसऱ्याला समजून सांगण्याची पद्धती आहे आणि त्यांना सोबत घेऊन कार्य करण्याची वृत्ती आहे, ही लीडरशिप आहे, नेतृत्व क्षमता आहे, हे गुण आहे. आणि या सर्वांच्या मागे अधिष्ठान चांगलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी नेहमी हे म्हणतात की जो जे करील त्याच्या आणि तेथे, परंतु तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे, असा शब्द आहे तो शेवटचा, परंतु तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे. ध्येय तुमचं काय आहे हे फार महत्वाचं आहे. ध्येय माझं जर एखाद्या जाती धर्माला उडवण्याचं असेल, तर मग तो तुमचा जो काही अभ्यास आहे तो सगळा तुम्ही त्या दिशेने वाळवा. अभ्यास कितीही चांगला असला तरी कुठल्या ध्येयाप्रती वळवायचं हे आधी कळलं पाहिजे. म्हणून ध्येय, त्यांचं ध्येयच मुळात राष्ट्र होत, राष्ट्र उन्नती होत, समाज उन्नती होत, या समाजातल्या अनिष्ट रूढी प्रथा काढून टाकण्याचं ध्येय होत. अशी आपली ध्येय निश्चित असली पाहिजे की ज्यातून सगळ्या समाजाचं हे झालं पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. केवळ स्वार्थ नाही तर परमार्थ, हे असे काही सावरकरांचे विशेष गुण आहेत घेऊ शकतो. तर आपण इतक्या चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आणि सावरकरांच्या वेगवेगळ्या जीवनाच्या पैलूवरती आज आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल जनलक्षतर्फे आणि सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. आणखीन वेगवेगळ्या विषयावरती आपल्याशी चर्चा करायला आम्हाला नक्कीच आवडेल. परत आपण एक नवीन विषय घेऊन परत आपण चर्चा करूया. आज आपण वेळ दिलो त्याबद्दल आपले आभार. मनपूर्वक धन्यवाद.